जळगाव ग्रामीण मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर हे रिंगणात आहेत। त्यांना विविध गावखेड्यातून वाढता प्रतिसाद मिळत आहे। प्रत्येक गावात त्यांचे जल्लोषात स्वागत केले जात आहे। इतकेच नव्हे तर त्यांची चक्क घोड्यावरून देखील मिरवणूक काढण्यात येत आहे। त्यांचा हा वाढता प्रतिसाद पाहता मतदारसंघात तुतारीचा आवाज घुमू लागला आहे। आज एका गावाने त्यांना निवडणुकीसाठी आर्थिक मदत म्हणून 50,000 रुपये रक्कम जमा केली आहे। धरणगाव तालुक्यातील बिलखेडा ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून रोख 50,000 रुपयांची रक्कम गुलाबराव देवकर यांना निवडणूक कामी दिली आहे। 50,000 देत ग्रामस्थांनी विजयाचा निर्धार केला आहे। छोटीशी मदत प्रत्येक गरीब मजुरांकडून वा जे जे आहेत नागरिकांकडून थोडीशी मदत केलेली आहे 50 ते 60 हजाराची, आणि हे तुम्हाला निवडण्यासाठी खूप आवश्यकता आहे। समोर खूप बलाढ्य शक्ती आहे आपल्या समोर, त्याच्यामुळे आमच्या बिलखेडा ग्रामस्थ लोकांनी छोटीशी मदत आपल्याला दिलेली, यावर आमची प्रतिक्रिया काय आहे? मी सर्व बिलखेडा ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो। त्यांनी एक चांगला नवीन पायंडा पाडला की आज मला निवडणुकीमध्ये मदत करण्यासाठी, आर्थिक मदत करण्यासाठी या ठिकाणी 50 ते 60 हजार रुपये जो गरीब मजुरी करणारा असेल, मोठा असेल, लहान असेल, सर्व समाजाच्या घटकांच्या माध्यमातून या ठिकाणी बिलखेड्या गावातून मला वर्गणी करून, म्हणजे मी निवडणुकीमध्ये रॅलीमध्ये फिरत असताना, आरती करत असताना प्रत्येक नागरिकांनी मला ही मदत करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल परत मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो। त्यांच्या भावना ह्या आहेत की माझ्यासमोर जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याकडे 1,000 करोड रुपये जमा झालेले आहेत, आणि अनेक व्यवसायाच्या माध्यमातून, अनेक पद्धतीतून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आहे। त्यांच्या समोर फाईट द्यायची आहे, आणि म्हणून ज्या काही आवश्यक गोष्टीसाठी खर्च करावा लागतो त्यासाठी ही वर्गणी मला बिलखेडे गावाच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी देण्याचं काम केलं। मी त्यांचे सदस्य आभार मानतो, कारण त्यांनी ही निवडणूक आताच घेतलेली आहे। खरं म्हणजे धनशक्ती विरोधात जनशक्ती, सर्वसामान्य माणूस, गोरगरीब माणूस हा माझ्यासोबत आहे असं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि आज जवळपास 3 तासापासून घोड्यावर माझी मिरवणूक काढण्यात आली, विजयाची रॅली म्हटलं तरी चालेल। प्रचंड जल्लोष होता, हजारोच्या संख्येने इथं मंडळी उपस्थित होती रॅलीमध्ये, त्यामुळे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनोद रोकडे, धरणगाव, जिल्हा जळगाव। लोकनायक न्यूज